श्री गुरुदेव दत्त दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये मी कुलदीप निकम आपले हार्दिक स्वागत करतो. बाहेर कुठेही आपण दिलेले पैसे जर अडकलेले असतील, अर्थात समोरची व्यक्ती जर पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल, खोटं बोलत असेल, फोन उचलत नसेल किंवा समोर कधीही येत नसेल, मग अशा व्यक्तींकडून तुम्ही पैसे कसे काढाल, या प्रश्नाला अनुसरून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जेणेकरून कुठल्याही महिन्याच्या अमावस्येला तुम्ही हा तोडगा एकदाच करायचा असतो आणि हा तोडगा इतका ताकदवर आहे की ह्या तोडग्याच्या माध्यमातून जे जप केलं जाणार आहे किंवा त्याची जी काही क्रिया केली जाणार आहे, क्रिया केलीवरती हा तोडगा तुम्हाला तुमच्या नजीकच्या कुठल्याही म्हणजे जिथे मदार वृक्ष असतं, म्हणजे आपण रुईचं वृक्ष असे ज्याला म्हणतो, तर त्या वृक्षाच्या मुळाशी हा तोडगा पुरला जातो, म्हणजे त्याला गाडलं जातं त्या वृक्षाच्या मुळाशी. आणि समजा काही ठिकाणी समजा तुम्हाला वृक्ष नाही मिळालं, तर तुम्ही काय करा की नजीकच्या कुठेही हनुमानाचं मंदिर जर असेल, तर त्या हनुमान मंदिराच्या भिंतीच्या खालती तो तोडगा तुम्हाला पुरायचा असतो किंवा भिंतीच्या खालती त्याला दाबून ठेवायचं असतं. मग जर अशा पद्धतीने जर तोडगा तो तुम्ही जर अंमलात आणण्याचा तो बनवून जर तुम्ही तसा त्याला पुरलात, तर ज्या व्यक्तीच्या नावाने तो तोडगा जर तुम्ही जो बनवला आहे ते व्यक्ती बेचैन होते आणि ती तुमच्या जलद संपर्कामध्ये येते आणि तिने तुम्हाला पैसे द्यायचे असतात, भले ती 10 ठिकाणून पैसे घेईल आणि ती तुम्हाला पैसे देईल, इतका तिच्या अंगावरती तो विषय बसतो आणि तिच्या मनाला इतकी चुटपुट लागते की त्याला तुमचे पैसे देणं त्या विषयातून बंधनकारकच होतं आणि तो तशा पद्धतीने तशा कामाला सुद्धा लागतो. आणि पण ह्यात एक मुद्दा इथे असा आहे की तो तोडगा करताना तुम्ही सर्वप्रथम ध्यानात घ्यायला पाहिजे की अमुक व्यक्तीने माझे पैसे घेतले आणि जर त्याने माझे पैसे नाही दिले त्याचा सर्वनाश होऊ दे अशी कामना मनामध्ये बिलकुल आणू नये, कारण परमेश्वराला हे कधीही मान्य नसतं. तर त्या अर्थी तुम्ही त्याला जे काय पैसे दिलेले ते पैसे मिळवण्यासाठी तो व्यवस्थित जो तोडगा तुम्हाला अपेक्षित आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या लिंकमध्ये दिलेल्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही तो तोडगा तयार करा. तो तोडगा तयार करून तुम्ही त्या तोडग्याला तुमच्या जवळच्या कुठल्याही त्या रुईच्या वृक्षाच्या मुळाशी अर्थात हनुमानाच्या मंदिराच्या पायाच्या मुळाशी म्हणजे त्या भिंतीच्या मुळाशी तुम्ही त्याला दाबून ठेवा, गाडून ठेवा, जेणेकरून समोरची व्यक्ती तुम्हाला कुठूनही पैसे जमून आणून देईल, तुम्हाला त्याचा काही प्रश्न असला नको, ते तुम्ही तुमचे पैसे घेऊन तुमचा मार्ग मोकळा केला पाहिजे. हीच आमची आशा आहे, हीच आमचा आनंद आहे, जेणेकरून तुमचे मार्ग मोकळे होतील. आणि ह्या विषयामध्ये जो व्हिडिओ मी बनवलेला आहे सविस्तर साधने क्रमाचा, तो इन्क्रिप्टेड आहे आणि तो यूट्यूबवर आम्ही नाही ठेवलेला आहे, तो त्यासाठी हा व्हिडिओ वेगळ्याच स्वरूपाचा बनवला असल्याकारणाने त्याला पासवर्ड असतो आणि ह्याची जी शुल्क आहे भरण्याची जी 99 रुपये असल्याकारणाने त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि ते भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेलवरती आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाणार, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित बघून तशा साधनेमध्ये तुम्हाला सहभागी होऊन तुम्हाला तुमचं कार्य पुढे घेऊन जाता येईल. श्री गुरुदेव दत्त.